नमस्कार, माझं नाव भरत रामचंद्र नायकोडी आणि ह्या माझ्या मिसेस आहेत सविता भरत नायकोडी। आम्ही राहायला बेलापूर सीवूड या ठिकाणी आहे नवी मुंबई। गेल्या 6 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं होतं, तेव्हापासून 1 वर्षानंतर आम्हाला वाटत होतं की बाळ होण्यासारखे, पण 1 वर्षामध्ये असं काय दिसलं नाही। मग त्याच्यानंतर आम्ही बरेचसे डॉक्टर वगैरे आम्ही त्याला मी आणि माझ्या मिसेस लाईनला दाखवलं, पण काय तिथून काय रिझल्ट व्यवस्थित आलेला नाही। चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही, पण काय आम्हाला काय तिथून काय यश प्राप्त झालेलं नाही आहे। त्याच्यानंतर मग आम्ही TV9ला बातमी बघितली सरांची, की नरहरी माळगावकर सर यांची इथं म्हणजे खूप चांगला रिझल्ट आहे, आणि आम्ही चौकशी पण केली तशी। तर आम्ही बोलू की चला बोला, तर एवढं तर सगळं काय आपण गेलो तिथं पैसे पण वेस्ट झाले आमचे, कुठून कुठून आम्ही पैसे जमवलेले सगळे वेस्ट झाले। चल ठीक आहे, हरकत नाही, बोलू लास्ट सगळं ऑप्शन आपण धरूया आणि माळगावकर सरांकडे आपण जाऊया। मग माळगावकर सरांकडे गेल्यानंतर माझी मिसेस इथं रडायलाच लागली की है ना, हे बोलली की मला काही केल्यानंतर बाबा 1 वर्षामध्ये मला बाळ पाहिजे। तर डॉक्टर बोलले की तू काही काळजी नको करू, पुढच्या वर्षी तुला एक चांगलं गोंडसं एक बाळ तुला भेटेल 2021ला। मग आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून डॉक्टरची ट्रीटमेंट आम्ही वेळच्या वेळी चालू केली। डॉक्टरने पण आम्हाला ज्या सल्ल्यानुसार वागायला सांगितलेलं त्या सल्ल्यानुसार आम्ही ट्रीटमेंट केली, त्यांचे मेडिसिन त्या वेळेच्या वेळी घेतले। त्याच्यानंतर तिकडे जे स्टाफ होते त्यांनी पण आम्हाला खूप गायडन्स केलं की कोणत्या टायमाला गोळी मेडिसिन खायची किंवा काय नाही। तर त्यांच्या स्टाफमधून पण आणि जे मेडिकल स्टाफ आहेत त्यांचे, त्यांनी पण आम्हाला खूप कोऑपरेट केलं, आणि आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी की आज रिपोर्ट एकदम पॉझिटिव्ह आले आहेत। म्हणून बोल सुपर। आमचं असं एक आता तुम्हाला एक म्हणणं आहे की ज्या दाम्पत्याला बाळ होण्याचे चान्सेस कमी असतात त्यांनी कुठं जाऊ नये, डायरेक्ट माळगावकर सरांकडे यावं। त्यांचे तुम्ही म्हणजे बोलतात ना की त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे तुम्ही यावं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला यश हे नक्की भेटणार। आता माझं वय आहे 40 वर्ष आणि माझ्या मिसेसचं वय आहे 26 वर्ष, तर ह्या एजच्या डिफरंटमध्ये पण आम्हाला त्याच्यातून पॉझिटिव्ह रिपोर्ट सरांनी आम्हाला दिला। त्यामुळं कसं आहे की आम्हाला म्हणजे आत्मविश्वास एवढा वाढला आमचा की नाही या म्हणजे कोविडच्या काळामध्ये आम्ही कुठून कुठून ते पैसे जमा करून आणलेले आणि सरांवरती विश्वास ठेवून आम्ही ते त्यांनी जे पॅकेज आम्हाला सांगितलेलं त्या पॅकेजनुसार आम्ही ते पेमेंट दिले त्यांना। त्याच्यानंतर त्यांनी जे बोलल्याप्रमाणे आम्हाला तो रिझल्ट दिलेला आहे। त्यामुळं माझी तुम्हाला हीच विनंती आहे की ज्या नवदाम्पत्य किंवा असो किंवा ज्यांचे कदाचित एज जास्त असतील तर त्यांनी घाबरू नये किंवा बाळ होणार नाही किंवा काय नाही, तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही या सरांकडे या, सरांच्या सल्ल्यानुसार वागा, तुम्हाला नक्की दाम्पत्य होईल हे आमची तुम्हाला विश्वास आहे एकदम, है ना।